अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत नियमांचे उल्लंघन करून बैठक घेतल्याच्या कारणावरून काँग्रेस नेत्यांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत 15 मे रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जळगाव येथील अजिंठा विश्रामगृह येथे विनापरवानगी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला रावेर मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप भैया पाटील, काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, श्याम तायडे यांच्यासह अन्य 20 ते 25 जणांची उपस्थिती होती। जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस नाईक हर्षल पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंद पोलीस ठाण्यात भादवी कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत। सर, काल जी बैठक होती काँग्रेसची, काय म्हणता? अजिंठा रेस्ट हाऊस जळगाव शहरातील या ठिकाणी जी माननीय आमदार प्रणिती शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान झालेल्या भेटीत कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन झाल्याची माहिती प्राप्त झाली होती, त्याच्या आधारे रामानंद नगर पोलीस स्टेशन या ठिकाणी 188 IPC तसेच एपिडेमिक ॲक्टच्या इतर सेक्शनच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यावर पुढील चौकशी चालू आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।